अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जामनेर तालुक्यातील ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना गेले 2 महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांना आंदोलन करावे लागत आहे। जामनेर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांचे पगार बिलच वेतन विभागाकडे सादर न झाल्याने त्यांचे वेतन थकले आहे। यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज न्यू इंग्लिश स्कूल समोर धरणे आंदोलन केले व जोपर्यंत पगार बिल वेतन विभागाकडे जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असा इशारा देखील शिक्षक बंधू भगिनींनी या प्रसंगी दिला। आमचा जो लढा आहे ना, हा लढा आहे इंग्लिश स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं शांततापूर्ण आंदोलन फक्त नियमित पगारपत्रक वेतन विभागाकडे सादर करण्यासाठी आहे। आमचा प्रश्न सुटलेला आहे। जवळपास आमच्या मुख्याध्यापकांना नियुक्ती पत्र मिळालेलं आहे। महाशय जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडून नियुक्तीपत्रक मिळालेलं आहे, मात्र अजून पगार बिल आमचं पाठवलं गेलेलं नाही आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी शांततापूर्ण ये आंदोलन केलेलं आहे। फक्त शाळेचं कामकाज चालू आहे। जोपर्यंत पगार बिल आमचे पाठवले जात नाही आहेत तोपर्यंत आमचं आठ ये आंदोलन 2 दिवसाचं सुरू राहील। त्यानंतर जरी पाठवलं गेलं नाही तर आमचं बेमुदत जे कामकाज आम्ही शालेय कामकाज बंद ठेवणार आहोत अशी आतापर्यंत आमची स्थिती आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।